पुन्हा एकदा संपूर्ण देशामध्ये कोरोना रुग्ण सापडण्याचा वेग वाढलाय दररोज पाच हजाराहून अधिक रुग्ण दिसत असल्यानं सक्रिय रुग्णांची संख्या वाढू लागली आहे त्यामुळं आज देशभरातील कोविड रुग्णालयांमध्ये मॉकड्रिल घेण्यात आलं दरम्यान भारतीय वैद्यकीय संस्थेनं खबरदारीचा इशारा दिला असून गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याच्या सूचना केल्या आहेत योग्य काळजी घेतली नाही तर परिस्थिती बिघडू शकते असं आय एम एनं म्हटलं आहे पुन्हा एकदा अनेक कारणांमुळं भारतात कोरोना व्हायरस हातपाय पसरू लागला आहे चाचणीची कमी संख्या कोरोनाचा नवा व्हेरियंट आणि लोकांचा निष्काळजीपणा यामुळं देशात रुग्णांचा प्रादुर्भाव वाढतोय असं भारतीय वैद्यकीय संस्थेचं म्हणणं आहे सुमारे दोन वर्ष कोरोनामुळं वाया गेली हजारो लोकांचे जीव गेले आणि लाखो लोकांचं आर्थिक नुकसान झालं अनेकांचे उद्योगधंदे बंद झालेत त्यामुळं आता नागरिक कोरोनाला वैतागलेत त्यातूनच कोरोनाबद्दल बेफिकिरी वाढली आहे मात्र आज एका दिवसात देशात पाच हजार आठशे ऐंशी कोरोना रुग्ण आढळलेत त्यामुळं उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पस्तीस हजार एकशे नव्याण्णववर गेली आहे रुग्णांचा बरं होण्याचा दर अठ्ठ्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर टक्के आहे तर कोरोना संसर्गाचा दैनंदिन दर सहा पूर्णांक एक्क्याण्णव टक्के आहे कोरोनाची व्याप्ती वाढत असल्यानं राज्य आणि केंद्र सरकार सातत्यानं बैठका घेत आहे पण लोकांनीच पुन्हा एकदा काळजी घेण्याची गरज असल्याचं आय एम एनं म्हटलंय दरम्यान आज देशभरातील कोविड रुग्णालयामध्ये मॉकड्रील घेण्यात आलं त्यातून बेडची संख्या ऑक्सिजन पुरवठा याबाबत आढावा घेण्यात आला गर्दीच्या ठिकाणी तरी नागरिकांनी मास्कचा वापर करावा कोरोनाच्या लक्षणांकडे कर दुर्लक्ष करू नये असं आवाहन आय एम एनं केलं आहे